नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी विशेष माहिती मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आताच्या व्हिडिओ मध्ये आपण ज्या जाहिराती बद्दलची माहिती पाहणार आहोत त्या स्टाफ सिलेक्शन मार्फत निघालेल्या मल्टी टास्किंग स्टाफ या पदाची. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर प्रथम आले असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल बटन क्लिक करा, जेणेकरून मी कुठली नोकरीची माहिती पोस्ट केली की त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल. तर सुरू करूया जाहिराती बद्दलची माहिती. तर स्टाफ सिलेक्शन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफची हजारो पदांची भरती निघालेली आहे. याची पात्रता जी मांगली आहे ते मांगली आहे 10वी उत्तीर्ण. हो, कमीत कमी 10वी जर उत्तीर्ण असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येतो. 10वी उत्तीर्ण उमेदवारासाठी एक सुवर्ण संधी आहे. तर आता आपण याची वयोमर्यादा पाहू काय मांगितली आहे. तर पहा, याची जी वयोमर्यादा ठरवली आहे ती ठरवलेली आहे 1 जानेवारी 2021 नुसार 18 ते 25 वर्ष किंवा 18 ते 27 वर्ष. म्हणजे यामध्ये वेगळ्या पदांचा समावेश आहे आणि पदानुसार याची वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे. 18 ते 25 वर्ष किंवा 18 ते 27 वर्षापर्यंत याची वयोमर्यादा राहणार आहे. आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना 5 वर्ष अधिक, म्हणजे एससी एसटी उमेदवारांना 5 वर्ष अधिक आणि ओबीसी उमेदवारांना 3 वर्ष अधिक. हा अर्ज भरताना तुम्हाला परीक्षा शुल्क पण भरावे लागेल. याची जी परीक्षा शुल्क आहे ते 100 रुपये. ओपन ओबीसी उमेदवारांना 100 रुपये भरावे लागेल. तसेच एससी एसटी आणि सर्व जातींच्या महिलांना परीक्षा शुल्क माफ आहे. फक्त ओपन ओबीसी पुरुषांनाच 100 रुपये भरावे लागेल. लक्षात ठेवायचं, एससी एसटी अपंग आणि सर्व जातींच्या महिलांना परीक्षा शुल्क माफ आहे. फक्त ओपन ओबीसी उमेदवारांना 100 रुपये भरावे लागेल. ही फी तुम्ही ऑनलाईन द्वारे पण भरू शकता. तर पहा, तुमच्या दोन एक्झाम होणार आहे, टायर 1 आणि टायर 2. तर टायर 1ची जी परीक्षा होणार आहे ते होणार आहे 1 जुलै 2021 ते 20 जुलै 2021 दरम्यान. लक्षात ठेवायचं, 1 जुलैपासून पेपर सुरू होणार आहे आणि 20 जुलैला याची शेवटचा पेपर राहणार आहे. आणि टायर 2चा पेपर राहणार आहे 21 नोव्हेंबरला. लक्षात ठेवायचं, 21 नोव्हेंबरला टायर 2चा पेपर राहणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत टायर 1चा सिलेबस काय आहे आणि तुम्हाला परीक्षेसाठी कुठले कुठले सेंटर मिळणार आहे. तर तुमची जी परीक्षा राहणार आहे ती राहणार आहे ऑनलाईन राहणार आहे. पहा, जनरल इंग्लिश राहणार आहे 25 क्वेश्चन 25 मार्क्स. नंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 25 क्वेश्चन 25 मार्क्स. नंतर नंबरिकल ॲबिट्यूड 25 क्वेश्चन 25 मार्क्स. आणि नंतर जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 25 मार्क्सचा. म्हणजे असा तुमचा पेपर राहणार आहे, 100 मार्क्सचा पेपर राहणार आहे आणि तुम्हाला 100 क्वेश्चन राहणार आहे आणि 100 मार्क्स राहणार आहे. तर पहा, टायमिंग जो आहे पेपरचा तो राहणार आहे 90 मिनिटाचा. म्हणजे आणि पेपरचा टायमिंग राहणार आहे तो राहणार आहे 90 मिनिट. लक्षात ठेवायचं, 90 मिनिटचा पेपर राहणार आहे. आणि हे पेपरला 4 सब्जेक्ट राहणार आहे, जनरल इंग्लिश, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, नंबरिकल ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस. हे 4 सब्जेक्ट राहणार आहे पेपर 1, म्हणजे टायर 1साठी हे 4 सब्जेक्ट राहणार आहे. आणि तुमचा पेपर राहणार आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने. तर पहा, पेपर जो हा इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये राहणार आहे आणि याला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे. तर पेपर 2 जो असतो तो असतो डिस्क्रिप्टिव्ह. यामध्ये शॉर्ट एसे लेटर इन इंग्लिश असते, म्हणजे लेटर रायटिंग असते आणि एसे असते. आणि ह्या जो असतो असतो 50 मार्क्सचा. आणि याला वेळ जो असतो तो असतो 30 मिनिट, म्हणजे लेटर रायटिंग आणि एसे असतो आणि 50 मार्क्सचा पेपर असतो हा. आणि याला वेळ जो असतो तो असतो 30 मिनिटाचा. यामध्ये पाहू तर पहा, संपूर्ण सिलेबस जो आहे तो यामध्ये दिलेला आहे. पहा, जनरल लँग्वेजचा पण सिलेबस दिलेला आहे, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचा पण सिलेबस दिलेला आहे, नंतर नंबरिकल ॲप्टिट्यूडचा पण सिलेबस दिलेला आहे, नंतर जनरल अवेअरनेसचा पण सिलेबस दिलेला आहे. तुम्हाला यामध्ये कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारणार आहे हे यामध्ये सर्व या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला सविस्तर माहिती लागली तर मला व्हॉट्सअपला SMS करायचा. हे सविस्तर माहिती मी तुमच्या व्हॉट्सअपला पाठवलं आहे. तर फक्त महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर पहा, अमरावती आहे, औरंगाबाद आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे आणि पुणे आहे. इत्यादी ठिकाणी महाराष्ट्रात तुम्हाला एक्झाम सेंटर मिळणार आहे. लक्षात ठेवायचं, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे एवढ्याच ठिकाणी महाराष्ट्रात तुम्हाला एक्झाम सेंटर मिळणार आहे. एक्झाम सेंटर फक्त महाराष्ट्रासाठी आहे, तुम्ही यामध्ये पाहू शकता. तसं आपण परीक्षा सिलेबस पाहिला कशा प्रकारचा होता, तर आणि तुम्हाला महाराष्ट्रात कुठे कुठे केंद्र मिळणार आहे परीक्षेसाठी ते पण पाहिलं. तर हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख आहे ते 21 मार्च. 21 मार्चपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. लक्षात ठेवायचं, 21 मार्च सायंकाळी 11:30 वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. जेव्हा तुम्ही MTA अर्ज भरायला जाल तर सोबत तारीख असलेला फोटो घेऊन जायचा. म्हणजे 3 महिन्याच्या अगोदर तुमच्याकडे जर तारीख असलेला फोटो जर असेल तर तो सोबत घेऊन जायचा. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही फोटो काढाल त्या दिवशी तारीख त्या फोटोवर असणे गरजेचं आहे. जर तुमच्याकडे 3 महिन्याच्या अगोदर मला फोटो जर असेल म्हणजे त्यावर 3 महिन्याच्या अगोदरची तारीख असेल तर तुम्ही तो फोटो यूज करू शकता फॉर्म भरताना. लक्षात ठेवायचं, नाही तर नवीन फोटो काढायचा आणि ज्या दिवशी तुम्ही फोटो काढाल त्या दिवसाची तारीख त्या फोटोवर असणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे स्टाफ सिलेक्शन मार्फत निघालेल्या मल्टी टास्किंग स्टाफची संपूर्ण जाहिरात दिलेली आहे. तुम्हाला या जाहिरातीबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल खाली मी वेबसाईटची लिंक देणार आहे, त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता किंवा मला व्हॉट्सअपला SMS करायचा. मी संपूर्ण माहिती तुमच्या व्हॉट्सअपला पाठवते.
व्हिडिओ जर आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.